विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगानं आज परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, विशाल कदम, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार मीरा रेंगे, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, डॉक्टर विवेक नावंदर, नदीम इनामदार सह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेच्या दरम्यान बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपा आता संकरित पक्ष झालाय, दुसऱ्या पक्षाची बीज त्यांच्या राजकीय गर्भात टाकली आहेत. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की लोकसभेच्या वेळेस जे पी नड्डा म्हणाले की आता आम्हाला संघाची गरज नाही, भारतीय जनता पक्ष आता इंडिपेंडंट झाला आहे, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला मग तुमच्यात आणि आमच्या गद्दारात काय फरक राहिला, अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केली. जसं काल परवा मी म्हटलं की भाजप आता हा संकरित पक्ष झालेला आहे. संकरित म्हणजे काय? सगळी दुसऱ्या पक्षाची बीज ही त्यांच्या राजकीय गर्भात टाकलेली आहे भाजपच्या, आणि त्यातून आता तिळबागडे काय चाललेले आहे तो भारतीय जनता पक्षाचं ते म्हणत आहे. हे बघा ना, आज दोघं जण भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हे शिवसेनेत आले, असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना आजचा हा भाजपा हा मान्यच नाहीये. मला काही जण फोन करून सांगतात की उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत, उघड येऊ शकत नाही, पण हे जे काय चाललंय म्हणजे ह्या दोन जणांनी आमचा पक्ष संपवून टाकला. ज्याला कोण हवे तरी कोण, कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे पी नड्डा यांचे अध्यक्ष बोलले होते आता आम्हाला संघाची पण गरज नाहीये, भाजप आता इंडिपेंडेंट झालेला आहे. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला म्हणजे तुमच्यात आणि मग आमच्या गद्दारामध्ये फरक तो काय राहिला? आमचे गद्दार त्याला तुम्ही खतपाणी घातलं, तुम्ही त्यांना सुरतेला घेऊन गेला आणि शिवसेनेवरती दावा ते करतायत. मग ते जसं शिवसेना संपवायला निघाले तसं नड्डा संघाला संपवायला निघाले की नाही हे भाजप आणि संघाने ठरवावं.